पैठणीचे माहेरघर असलेल्या येवल्यात 5 वेळा राष्ट्रपती पुरस्कार विजेते उत्पादक व विक्रेते भांडगे पैठणी, अस्सल पैठणी, डिझायनर साडी, लहंगा असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध। आजच भेट द्या ICICI बँक शेजारी कोपरगाव रोड येवला। जालना आंतरवेली या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू होतं, त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले। नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या बाजारपेठा या बंद होत्या। काल लासलगाव निफाड तालुक्यामध्ये बंद पाळण्यात आला, आज येवला तालुक्यात बऱ्याच ठिकाणी बंद आहे। पाटोदा, आंदरसूल, नगरसूल पाठोपाठ आज जी मोठी बाजारपेठ आहे जळगाव नेऊर, ही बाजारपेठ बंद आहे। पाठीमागे आपण पाहू शकता जळगाव नेऊर हे गाव आहे। यानंतर अनेक बाजारपेठा ह्या बंद झालेल्या आहेत। जे बाजारचे व्यवहार हे ठप्प आहेत आणि केवळ मराठा समाज जालन्याचं जे आरक्षण जो प्रश्न प्रलंबित झालेला आहे तो या ठिकाणी गावातील काही युवक आहेत। मला सांगा का आपलं हे गाव बंद ठेवलेलं आहे? जालन्यामध्ये जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन चालू होतं, तर त्या आंदोलनाला आमचं पाठिंबा म्हणून आम्ही जळगावनेवर बंद ठेवलं। आणि किती दिवस बंद असणार आहे? 8 दिवस बंद, 1 दिवस। या ठिकाणी RPIचे कार्यकर्ते आहेत, प्रकाश राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत प्रकाश वाघ। वाघ साहेब काय सांगाल, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शासनाची काय भूमिका पाहिजे आणि आपल्याला काय वाटतं आरक्षण त्यांना मिळावं? खरं वास्तविक बघता आरक्षण हे बऱ्याच समाजाला दिलेली आहे, परंतु त्यामध्ये मराठा समाजाला मात्र आरक्षण दिलेलं नाही। सरकारने हा निर्णय घ्यावा, एकत्र बसावा आणि एकत्रित बसून काही मराठा जे कार्यकर्ते असतील, काही नेते असतील, त्यांना एकत्र घेऊन तो निर्णय घ्या। मराठा समाजाला आरक्षण देणं हे महत्त्वाचं आहे, त्याचा हा भाग प्रलंबित आहे, हा प्रश्न या सरकारने सोडवला पाहिजे। आपण आज आपलं जे जळगाव नेऊर गाव आहे हे बंद ठेवून पाठिंबा दिला आहे, तर या बंदला आपला आज पाठिंबा आहे? हो, आज पाठिंबा ठेवलेलाच आहे, संपूर्ण गावाने ठरवलेलं आहे की आज आपण बंद ठेवावा आणि पाठिंबा द्यावा जरांग दिला। अतिशय म्हणजे अक्षरशः जे जालन्याचं आंदोलन पेटलेलं आहे, दलित समाजाचे नेते आहेत ते आणि पंचायत समितीचे माजी सभापती आहेत, त्यांची देखील अशी भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, म्हणून त्यांनी आज उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवलेलं आहे। सर्व व्यवहार हे गावातील आज ठप्प आहेत आणि लवकरात लवकर शासनाने बसून आतिडा मिटवावा अशी त्यांची इच्छा आहे आणि संपूर्ण गावाची इच्छा आहे, म्हणून आज हे जळगाव नेऊर गाव बंद ठेवण्यात आलं आहे। कॅमेरामॅन मुन्ना शेख सह सुदर्शन खिल्लारे, SK9 येवला न्यूज। मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल, ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला।